तर सत्तू आणि साऊला मात्र ही गोष्ट एक वर्षानंतर सांगायची. सावित्रीला रानातल्या या आयुष्याची ओळख होते, त्यांचा संसार सुरू होते, मग ते निर्णय घेऊ शकतील इथेच राहायचं की राज्य परत मिळवायचं. आपण आता फकीर झालो आहोत, आपलं वयही झालं आहे, आपण रानातच राहायचं हे नक्की, परंतु सत्तूला निर्णय घेण्याची संधी मिळायलाच हवी. आपल्या या निर्णयाशी मी सहमत आहे. मनावरचं मोठं ओझं उतरलंय आज. मद्र नरेशांचं स्वागत करताना आता मनावर कुठलं दडपण नसेल, चोरटेपणा नसेल. मायो तातो पा, अखेर सावित्री घेऊनच येत तिच्या तातोशी. हे मद्र देशाचे महाराज अश्वपती. या या बसा. महाराज तुम्हाशी सिंहासनात काय करीत? आता हेच आमचं सिंहासन. सावित्री ह्याच सिंहासनावर विराजमान होणार म्हटल्यानंतर आम्हाला कशाला हवाय डौल? हा आपल्या मनाचा मोठेपणा. हे मध आणि साळीच्या लाया. अद्भुत आहे. बसा. हो बस. आम्हाला महत्वाचं बोलायचंय. या विवाहाला आम्ही अनुमती दिलेली आहे. हा विवाह रानात तुमच्या घराच्या परिसरात व्हावा ह्यासाठीही आम्ही मान्यता दिलेली आहे. सावित्रीला विवाहानंतर इथेच राहायचंय हा हट्टही तिचा आम्ही पुरवलाय. हा आपल्या मनाचा मोठेपणा आहे. नाही तसं नाही. सावित्री आईविना वाटलेली, तिच्यावर आमचा विशेष जीव आहे आणि तिच्या सुखापुढे बाकी सगळं आमच्यासाठी गौण आहे. आता एकच इच्छा आहे, म्हणजे सत्यवानाच्या भविष्यासाठी म्हणतोय आम्ही. सावित्री आमची एकुलती एक, तेव्हा ती आमच्या राज्याची उत्तराधिकारी आणि तिचा पती म्हणून सत्यवानांना आमच्या गादीवर बसून राज्य कारभार चालवावा अशी आमची इच्छा आहे. तेव्हा क्षमा करा महाराज, परंतु हा प्रस्ताव आम्ही स्वीकारू शकत नाही. इतक्या चटकन आणि नागरी भाषेत तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित नव्हतं. आपल्याला आश्चर्य वाटणं साहजिकच आहे, कारण आपण आमच्या विषयी जाणत नाही. म्हणजे सत्तू 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 चल सरी सरी सत्तू. अरे अरे ऐक ना, महाराज मी शाल्व नरेश द्युमत सेन आणि ही माझी पत्नी. काय? होय, सत्यवानाच्या जन्मावेळीची गोष्ट आहे. आपल्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ आता सुरू होतो. या राजवैभवाचा स्वामी जन्माला येणार आहे. महाराणी सावत.
उग्रस आहे ना, सुखरूप आहेस ना, तुला पाहून बळ आलं, आता त्वरेनं प्रति हल्ला कर। आमच्यावर प्राणघातक हल्ला झालाय, मारेकरी राजवाड्यात शिरलेत, कुणीतरी आम्हाला मारण्याचा कट असलाय। हो आणि तरी वाचलास तू? आता नाही वाचणार। असं आहे सार, आपण आल्यावर आपल्याला सारं सत्य कथन करायचं आम्ही ठरवलं होतं, कारण आपलं नातं असत्याच्या पायावर नसावं अशी आमची धारणा आहे। परंतु हे सत्य सत्तू आणि साऊला वर्षभरानंतर सांगावं असा आमचा मानस आहे। रास्त आहे हा तुमचा निर्णय, परिपक्वता आल्यानंतरच समजलेलं उचित। खरच नियतीची लीला अगाध आहे। एकच सांगतो, तुमच्याविषयी हे सत्य ठाऊक नसतानाही आमच्या मनात तुमच्याविषयी तितकाच आदर होता जितका असायला हवा। आणि आता व्याही म्हणून आणि स्नेही म्हणून आपण परस्परांना दृढ आलिंगन दिलं पाहिजे। हे रहस्य रहस्यच राहील, यातच सगळ्यांचं हित आहे।